नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पीयूसी काढायला चाललोय. सकाळ सकाळी गव्हर्नमेंटचा स्वीट मेसेज आला. ओके, आय एम सिंग स्वीट, आय डोंट नो. आणि म्हटलं तर चला पीयूसी काढू, नाही तर विनाकारण फाईन लागेल. फाईन किती लागेल तुम्हाला मी ॲट सांगेन. महत्वाचं म्हणजे पीयूसी काय असतं. पीयूसी लाईक पोल्युशन अंडर कंट्रोल, एक सर्टिफिकेट आहे जे गव्हर्नमेंट ऑथॉरिटी तुम्हाला इश्यू करते. ओके, की तुमच्या व्हेकलसाठी, तुमचं व्हेकल आहे जे इमिशन्स जे अंडर कंट्रोल आहे, तर त्यासाठी हे सर्टिफिकेट इश्यू केलं जातं बाय पीयूसी. ओके, त्याला पीयूसी म्हणतो आपण. तर हे काढूया आपण, चला आणि फॅन पासून वाचूया. तर खूप इम्पॉर्टंट आहे, आपलं पण एक कर्तव्य बनतं की आपली जी गाडी आहे, आपली जी गाडीचे इमिशन्स आहेत ते अंडर कंट्रोल असले पाहिजे. विनाकारण प्रदूषण करण्यात काय अर्थ नाहीये. तर दॅट इज देअर 100 रुपीजची कॉस्ट आहे फक्त. ओके, चला मित्रांनो जाऊया पीयूसी सेंटरला, काढूया. मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो एकदम शॉर्टमध्ये. मित्रांनो, आपण आपल्या गाडीचे आहे ना पीयूसी काढतोय. आता हे आहे ऑथराइज पीयूसी सेंटर, जे की लायसन्स आहे, आरटीओ ऑथराइज असतं मित्रांनो. आता दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, ना स्मोक डिटेक्टर बेसिकली असतो मित्रांनो. तर हे पेट्रोल गाड्यांसाठी एक वेगळा असतो, डिझेल गाड्यांसाठी वेगळा असतो. तुम्हाला मी तो स्मोक डिटेक्टर दाखवून देतो. आता मी हे बघा, हा आहे डिझेलसाठी अँड दिस वन इज फॉर युअर पेट्रोल. गाडी स्टार्ट होईल पहिल्यांदा, पेट्रोलसाठी काही रेव करायची गरज नाही पडत, आणि तुम्हाला डिझेलसाठी गाडी रेव करायची गरज पडते. ओके, आता आहे ना हे ऑथराइज्ड आहे, याच्यामध्ये आहे ना पीयूसी परिवहनची वेबसाईट असते, यांचे जे पर्टिक्युलर लायसन्स असते, यांना लॉग इन डिटेल दिलेले आहेत. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आहे ना गाडीचे लॉग इन डिटेल टाकू शकता. आता पीयूसी जी आहे ती पाईप आहे. ओके मित्रांनो, ती पाईप आहे ती एक्झॉस्टमध्ये इन्सर्ट केली जाते, अँड दुसरं एक्झॉस्टमध्ये इन्सर्ट केल्यानंतर गाडी स्टार्ट केली जाते, आणि जो हा डिटेक्टर आहे, ओके, समोर त्याच्यामध्ये सेन्सर्स बसवलेत, मग ते डिटेक्ट करतात की एक्झॅक्टली किती पोल्युटंट आहेत ना, ते त्याचं लिमिट डिटेक्ट करतात, ते त्याचं कॅल्क्युलेशन असतं, आणि देन पीयूसी सर्टिफिकेट इश्यू होतं. ओके, पेट्रोल गाण्यासाठी. आणि डिझेलसाठी तुम्हाला थोडीफार गाडी रेव करावी लागते, अँड देन हा स्मोक डिटेक्टर पोल्युटंटांचा चेक करतो. पेट्रोलसाठी मित्रांनो 125 रुपीज लागतात, आणि डिझेलसाठी 150 रुपीज लागत आहे. बघू शकता कशी पाईप टाकलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बनचे तुम्ही लिमिट्स, इमिशन्स लिमिट्स, दीज आर अंडर द मेजर व्हॅल्यू 0-0 बोथ. आणि तुम्ही कार्बन मोनॉक्साईडला 0.3% लिमिट आहे, आणि हायड्रोकार्बनला 200 PPM आहे. तर दोन्हीसुद्धा लिमिटमध्ये आहेत. ओके, हे अशा प्रकारे पोल्युशन सर्टिफिकेट होतं. मित्रांनो तुम्ही पाहिलं की आपण आता पीयूसी सर्टिफिकेट काढलेलं आहे. बेसिकली दोन मेन जे पोल्युटंट आहे ते चेक कर केलं जातं. दॅट इज हायड्रोकार्बन्स, आणि दुसरं आहे कार्बन मोनॉक्साईड. तर 0.3 लिमिट आहे कार्बन मोनॉक्साईड, आणि जवळजवळ 200 PPMचं लिमिट आहे हायड्रोकार्बनचं. आपलं दोन्ही पण 0-0 हे पीयूसी सर्टिफिकेट तुम्ही नक्की काढा, कारण नाही काढलं तर फाईन पण लागेल, आणि सावर ड्युटी की लिमिटमध्ये असावं. ओके, सो एक छोटा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. पीयूसी काढला पाहिजे की नाही तर फॅन लागू शकतो. फाईन जो आहे 500 रुपये फर्स्ट टाईम, सेकंड टाईम 2000 रुपये, थर्ड टाईम लायसन्ससुद्धा कॅन्सल होऊ शकतं. तर असं काय आहे मित्रांनो, आणि फाईन नेहमी रिवाईज होत राहतात. एवढा छोटा व्हिडिओ होता. थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या काही व्हिडिओ. बाय.